त्या ठिकाणी तुमच्या निधनातून तुमच्याच पैशातून बाबांनी तो भवन तयार केलेला आहे. परंतु आज मी करतो कायदा. मी जर म्हटलं ती दिशा पूर्वेची तर ती पूर्व, मी म्हटलं ही उत्तर तर ही उत्तर. सुखाने दुःख समजलं घराघरामध्ये म्हणा तुम्ही सासू आणि सुनेचे भांडण चालते चालत की नाही चालत. मग त्या भांडणावर आपल्याला संयम कसा ठेवायचा दृष्टांत आहे आणि या मागाला अतिशय पकडून आहे. एक सासू आणि एक सून त्यांचं जवळ दोघांचं पटत नव्हतं, बिलकुल पटत नव्हतं. सासूनी म्हटलं की नाही आज मला मवाळीला जायचं आहे, तर सून म्हणायची नाही मला भंडाऱ्याला जायचं आहे. सासूने म्हटलं की ही बाटली छोटीशी आहे, तर सून म्हणायची नाही ही तर खूप मोठी आहे. म्हणजे विचारामध्ये खूप तपावत होता, जो आमच्या विचारामध्ये आता तपावत होत चाललेला आहे. आमचे जे विचार आहेत ते भिन्न भिन्न झालेले आहेत. आम्हाला सत्य ओळखायला येत नाही आणि सत्याची ओळख जर असली तर हे भिन्न विचार एकत्र कसे येतात हे बघा. ती सासू आणि ती सून खूप दोघींच पटत नव्हतं आणि सुनेला विचार केला, कारण तिचा खून जवान माणसाचा खून जवान असतो. त्या सुनेने विचार केला की नाही आज मला काहीतरी तरकीब करावी लागते. मग काय तरकीब करावी, खूप सोचलं खूप सोचलं. म्हणजे मागलं ते मिळत, फक्त आपल्याला कार्य करायला लागतो. म्हणून त्या सुनेने विचार केला नाही आपण आता सोन दुसरे काकाजीकडे जायचं. पण काकाजींनी कितीतरी उन्हाळे कितीतरी सेवक कितीतरी अनुभव पाहिलेले, कारण हा सेवक जेवढा सारा विश्वकर्मा साधाही नाही, फक्त हा ढोळा पण दाखवतो. पण ज्या दिवशी या सत्य कळलं तर आमच्या सारख्या असत्यवाद्याला रस्ताही मिळणार नाही, कारण हे बाबांचे सेवक आहे आणि बाबांचे सैनिक सुद्धा आहेत. म्हणून त्या बाईने विचार केला, काकाजींकडे गेली आणि काकाजींकडे गेल्यानंतर काकाजींकडे आधीचे सेवक बसलेले आहेत आणि बसल्यानंतर काही सेवक निघून गेले. मग ती एकटीच राहिली. विचार करतो की आता आपले विचार काकाजींकडे कसे मांडायचे, कारण प्रश्न मात्र गहन होता. तसा प्रश्न कधी कोणी पाहिलाही नाही आणि केलाही नाही. तर ती सून बसल्यानंतर काकाजी म्हणतात मुली खूप वेळची तू बसलेली आहे, का बसलेली आहे, तुझा विचार काय ते सांग. ती खूप विचार केली आणि मग म्हणतो काकाजी मला कार्य बघायला पाहिजे कसे करता, तर माझी सासू लवकरात लवकर मेली पाहिजे. काय म्हणतो माझी सासू लवकरात लवकर मेली पाहिजे याकरता कार्य पाहिजे. काकाजींच्या आधी सांगितलं उन्हाळे पावसाळे कितीतरी पाहून झालेले आणि या मागे तसा जिवंत आहे. बिघडलेल्या माणसाला जर त्यांनी कार्य केले तर क्षणामध्ये आराम मिळतो आणि माणूस माणसाचा हैवान झाला असेल तर त्या कार्यामुळे तो मानवही बनतो. मग काय केलं काकाजीना, म्हणे ठीक आहे अगदी तुमच एक महिन्याची वेळ दिली तर ती 15 दिवसामध्ये मरू शकते, परंतु मी सांगतो ते कार्य तुला करावं लागेल. सात सुंदर ते सूनची होती खूप आनंदित झाली. ठीक आहे म्हणे काय करावं लागेल, सगळ्यात आधी इथून तू गेली तर तिच्यासोबत आधी नमस्कार घ्यावा लागेल आणि त्यानंतर तिनं जे काही म्हटलं तर तुला फक्त होकार, हो आई हो आई जे काय सांगितलं असेल ते जे काय सांगत असेल हे कार्य करायचे ना, ते म्हणते ते कार्य करायचं. उपाय गेली घरी काकाजीकडून आणि सासू तिकडेच्या तोंडाणी होती, तेव्हा ती बाई गेली आणि काय म्हणतो आई नमस्कार. सासू म्हणतो बापा सूर्य इकडून येणार की इकडून येणार, कालपर्यंत तिचा आवाज येत होता आणि विरोध करत होती, आज नमस्कार देतोय. मग त्या सुनेने काय केलं, नमस्कार घेतला आणि पट 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 काम करायला लागली. सासू म्हणतोय तर तिथं मोठा गड्डा बांधलेला आहे, पटकन त्या गड्ड्याला बुजवलं ते तिथं असं झालं आहे. पटकन म्हणजे आईला विरोध केलाच नाही आणि विरोध न करता सकाळ निघली, पटकन मंजन घेतला आईच्या हातावर ठेवला. आई खूप पाहतोय, सासू खूप पाहतो सुनेकडे की हा चमत्कार कसा झालाय, तो मार्गदर्शक कसे होते, त्याने किती वेळा पोहोचायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने कार्य दिले हे तेवढंच महत्वाचं आहे की ते सत्याला धरून आहे की असत्याला धरून आहे. कधी कोणत्या माणसाच्या अनुषंगाने गेलेत
का की बाबांच्या शब्दाचं कार्य करत आहे हे महत्वाचं. आणि त्या बाईनं ते कार्य केलं, पटकन पाणी गरम केला. आई म्हणते तुम्हाला बाथरूम मध्ये पाणी घातलेलं आंघोळ करा. भक्ती गोट्यालाही पादर फुटू फोडू शकतो, ती भक्ती आहे. परंतु आमची भक्ती हा तिकडे तिकडे एकमेकांचा विरोध करून या नाही देणार, हा नाही देणार, ये नाही करणार, वो नाही करणार, मैं कहूं वही जाना. गेला 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 जन्म वाया, लाग जोगा एकाच्या पाया. गलत समजू नका, नाही तर तुम्हाला वाटेल गेला गेला जन्म वाया लाग पायकोच्या पाय. नाही, गेला गेला जन्म वाया लाग जोगा एकाच्या पाया. सर्व समोर एकाला धरलं आणि एकाला धरून आम्हाला कोणीतरी इकडून तिकडे तिकडून इकडे अनेक प्रकारचे विचार आम्हाला सांगत असतो. अशा विचारांची आम्हाला गरज नाही, बाबाच्या आदेशाची ते गरज आम्हाला आहे. आणि बाबाच्या आदेशच आम्हाला दुःखातून दूर करणार आहे. त्या आईने विचार केला, बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेली, पटकरी साबून घेऊन गेली, आईची पाळ घासून दिली, केस करून दिले, केसाला धुवून दिला. आणि आईला जेव्हा तिने केस धुवायला सुरुवात केली तेव्हा त्या सासूला तिच्या मुलीची आठवण झाली की हे कार्य माझी मुलगी घरी करत असायची. आंघोळ झाली, आई बाहेर आल्या. आणि बाहेर आल्यानंतर पटकन आईला सुनेने ताट करून दिला. आणि ताट करून दिल्यानंतर म्हणाले, तुम्ही जेवण करा. पटकन आटोपला आणि नातवंडांची तयारी करून दिली आईने. आणि आईने तयार करून तिकडे शिळाची भक्त तयार होत नाही तर पटकन त्या नातवंडांना घेऊन गेली. आणि मग म्हणतो त्या सुनेला, अग मी चुकली नाही, मी आतापर्यंत तुझ्यावर जो काही वाईट व्यवहार केला, तुझ्यासोबत जो दुर्व्यवहार केला हा मला समजलं नाही म्हणे, तुला एक सूर समजून तुझ्यासोबत मी वागत गेली, परंतु तू माझ्या मुलीचं कर्तव्य केले म्हणे. आणि मग का पाहता तिथं फळा पडलेला आहे, झाडू झाडू पडलेला आहे, सर्व कचरा आहे. आई गेली आणि तिकडून सासू आली. आई म्हणते मी झाडतो आणि सासू म्हणते मी झाडतो. हा कचरा जो आमच्या मनामध्ये आहे याला झाडू साफ करायचं आहे. कचऱ्याला मंडळामध्ये शब्दावर कार्य करतील हे बाबांनी सांगितलेलं आहे. आणि याचा व्यवसाय करण्याचा प्रकार कोणी जर करत असेल तर त्यांना आम्हाला धडा शिकवायचा आहे, कोणी येतो हेच माहिती आहे. आणि त्या सासूने पटकन आईने म्हटलं, सुने नाही म्हणे आई, तुमची वेळ गेलेली आहे, आता मी झाडतो आहे. आणि मग त्या आईने म्हटलं, मला माफ कर. पण घराला घरपर आलं की नाही, त्या आईला मुलगी मिळाली आणि त्या आईला मुलगी मिळाली आणि त्या सुनेला आई मिळाली. आणि हे कार्य बाबांनी केलेलं आहे, हे कार्य बाबांनी केलेलं आहे. आणि त्याच कार्याला आम्हालाही समोर न्यायचं आहे. मग समोर कसं ज्ञान, हे जे तत्व आहे, हे शब्द आहेत, हे नियम आहेत, हे भावाने दिलेले आहेत. आणि शेवटच्या माणसापर्यंत जशाच्या तसे निस्वार्थ राहायला पाहिजे. निस्वार्थ कोणाकडून एक रुपया न देता न देता. परंतु आमचे विचार कुठे आहेत, भटकलेले आहेत. म्हणून स्वयं शब्दाचं गीत म्हणून माझ्या शब्दाला मी विराम देतो आहे. संमेलनात या सोहळ्यात, संमेलनात या सोहळ्यात गुरु माझे लाटा किती शोभतो बाबा तुमची या मानव धर्मात, किती शोभतो बाबा तुमची या मानव धर्मात. आकाशी चांदने लई चमकती, आकाशी चांदने लई चमकती, चंद्राप्रती नाही कोणी दिसती असे भव बाबा चमकती सदा, असे भव बाबा चमकती सदा. किती स्वप्न पावतोंदराची या मानव धर्मात.
म्हणून या मानव धर्माचा आम्हाला चालायचे बोलायचे बघायचंय एवढेच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आणि तुम्हाला आमंत्रित करतोय. 3 फरवरी